राहुल बरे बोल ना तो गाइस पहिला असून दे मी बोलतो थांब दरवरती सगळ्यांना गाइस करायचं आहे का एक काम कर ना सगळ्यांनी इकडे आहे सगळ्यांनी बोला एक गाइस यो गाइस करा ये ना प्रतीक Six and a half hours later. What's up guys, welcome back to my channel Wheels on Tour. तर आज परत आम्ही चांबरीला आलेलो आहे आणि मागील 24 वर्षापासून आम्ही येतोच आहे इकडे. माझे मित्र काही 30 झाले, मी एकटाच लहान आहे त्यांच्यामध्ये. तर आज आम्हाला धक्कादायक गोष्ट 20 वर्षाच्या टाइम स्पॅन नंतर आज असं जाणवलं की आज संडे आहे ॲक्च्युली आणि खूप जास्त गर्दी वाढली आहे, कचरा वाढला आहे, स्टॉल्स वाढले आहेत इकडे आणि ते आम्हाला पचवून घ्यायची क्षमता नाही आहे कारण आम्ही जेव्हापासून येत होतो तर फार कमी लोकं दिसायचे, म्हणजे आम्हीच असायचो मोस्ट ऑफ टाईम. कधी 4-5 लोकं असतील तर असतील, असा हा स्पॉट होता चांबरलेनी. नाशिकमध्ये राहत असतील तर तुम्हाला माहिती असेल, पण आता एवढी गर्दी वाढली आहे ना. मी फुटेज टाकेल त्या पार्किंगच्या स्पॉटचं, तुम्हाला एक कळून जाईल जे ॲक्च्युली ते पांडवलेणीसारखं झालं आहे आता. आणि इकडे लवकरात लवकर तिकीट चालू केलं पाहिजे अशी मला एक विनंती करू इच्छितो जे पण या मंदिराचे हेड असतील त्यांना, किंवा या जागेचे जागा ज्यांच्या क्षेत्रात असेल त्यांना. वरती चाललो आहे, वरती जाऊनच भेटू डिरेक्टली. ट्रेकला येताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चप्पल असते ना ती घालून येऊ नका. तर तो मागे ना त्याच्यासारखे आलो तर ॲक्च्युली मी आणि अजून एक मित्र आहे, तर आम्ही चप्पलच घालून आलो आहे. पण ठीक आहे, चांबरलेणी सोपं आहे खूप वर जायला, पण उंचावर आहे. एक स्पॉट आहे तिथे आता माझे मित्र बसले. आम्ही पूर्ण मिळून 1000 जण आलो होतो, वरती 4 आले, बाकी खाली पडून गेले सगळे. ओके येस ओके, थोडं सिनेमॅटिक दाखवणार आहे. मैंने बांटा, मैं नीचे बैठा था, थक गया था बहुत. मैं नहीं सर, पानी के बदले पाण्यावरून बाटले चालू आहे. पुण्याला इथे पाणी मिळत नाही, नाशिक मध्ये एवढं पाणी आहे आणि एका बाटलीच्या पाण्यावर पाणी बोलण्याचं काम असतं. राहुल बोल तू. नाही मला बोलायचं ते नाही, बोल ना. आता खाता तरी हे करता काय बोल, चालू होतं फाटून जात. एवढी गांड फाटते जसं काय कोणी फाशी देणार. हा बोल, सब लोग बात करते आजच्या ब्लॉग मध्ये. इकडे इकडे मी बोला आज सगळे बोला. प्रतीक भाऊ भत्ता खाऊ, त्यांनी भत्ता खायचं केलेलं. प्रतीक भाऊ भत्ता खाऊ, प्रतीक भाऊनी स्पॉट कॅप्चर केला होता. अरे हा मी आता जॉईन करतोय प्रतीक भाऊ भत्ता खाऊला. आता मुरमुरे कमी आणि पर्सन जास्त दिलं पाहिजे. कंप्लेंट्स बाय प्रतीक भाऊ भत्ता खाऊ. मुरमुरे करण भाऊ भत्ता खाऊ कडून टिप्स घ्या, भत्ता खायचा. आता कसं बोललास, आता वाटलं ना तुला काय कॉन्फिडन्स आला पाहिजे बोलता. नाही मजा नहीं आ रहा है. मन का विश्वास कमजोर हो ना, हम चले रास्ते से हम नहीं भूल कर भी
याच्यात आमचा एक माणूस लिरिक्स विसरून गेला आहे. स्कूल छोड के बहुत टाइम हो गया भाई, मुझसे निकल गई भाई, गलती हो गई भाई. प्रतीक भाऊ बत्ता खाऊ यांना बत्ता खाऊन एनर्जी आलेली आहे. आम्हाला त्या एनर्जीचा पुरेपूर फायदा घेतला आहे. हा भाऊ स्वतः खात नाही भाई, पानी कम है और मैंने भत्ता खाया. वो पानी अभी वापस मिलेगा नहीं भत्ता खाया. पानी अर्धा अर्धा लोक देत आलोय, त्याच्यामुळे आमचं पानी कमी लागलं. खूप पुण्य कमावलं. पुण्य पाप कोणे खास कोणे वादन, काले कपडे काले वादन, कोण बनाया किसका खास काही गाण मते नाही करत नाही. दिलं पाहिजे का? दिलं पाहिजे लोकांनी. मिरची मिरची लय झाले माहिती. भारी एक बार वापस करते आवाज रेकॉर्ड होते का ते पण बघ. आवाज रेकॉर्ड होतो कारण हवा कमी. आवाज असते, हवा कमी आहे आज. कमी आहे हवा. मागच्या ब्लॉग मध्ये इतकी हवा होती ना, तुम्हाला माहिती नाही. आमची सुद्धा आवाज आली त्या ब्लॉग मध्ये. खुशबू लुटा दे, लुटा दे जरा उसका पता दे, उसके मिलूंगा बार मिला दे यार मिला दे दिलदार मिला दे. अरे पाणी मागत होते यार. मागत होते तर ठीक आहे ना, मग थोडं पोर पण आहे. आज सांगता येत एक एक घोट तोंड वाला करा असं बोलता येत. एक एक घोट पिला पण त्यांचं तोंडच तेवढं उघडत त्याला आपण काय बोलणार आता. प्रत्येक भाऊ बत्ता खाऊन पाणी त्या माझ्याकडनं एका माझ्या तीन घोट घेऊन घेतले. गपचप मग चूक तुझी आहे ना. मग चूक तुझी काय, तुम्ही काली करू दिलं फक्त माझी. एवढं पाणी मिळालंय मला आधी पण एक गोठपेला वर का. हे भाऊ अरे काय मित्र भेटले. हक करा हक करा. नितेशचा भाऊ येतो. अरे बापरे मित्रा ब्लॉग चॅनल आहे माझं, सबस्क्राईब करे. व्हिडिओ टाकू आपण. प्रतीक काय माहिती का, आपण गरीब ब्लॉगर आहे ना, त्याच्यामुळे ना आपल्याकडे कॉन्टेंट नाही येत तसं. आणि तू बघ ना आपण चप्पल घालतो सुरुवातीतून असते. ब्लॉगर काय कपडे दाखवतो, बुट दाखवतो, सॉक्स दाखवतो, ह्या सगळ्याच गोष्टी. पण लोकांना सॉक्स पण लागतो. मग बाबा बुट घालताना सॉक्स दिसतात ना. मला वाटलं पॅन्ट जाते जातो पंचा दिसतो ना पायाचा कांदडा किती रे तू. म्हणजे तुला ना तुला एकदम डीप जायला लागेल. मला ब्लॉगिंग मला करायचीच नाही, याला करायची. याला तुम्ही भरभरून सपोर्ट करा. आज मित्रासारखा बोललास तू. तो काय दरवेळेस आम्हाला ब्लेम करतो, आम्ही सपोर्ट नाही करत. आम्ही सपोर्ट नाही करत, आम्ही त्याच्या पाठीशीच आहोत. पण ब्लॉग बघत नाही. बाकीचे लोक जेवढे जास्तीत जास्त लोक बघतील तेवढं त्याला सपोर्ट होईल. बरोबर. तुझा कॉन्ट्रीब्युशन कुठे होता आज केला तू? हा कॉन्ट्रीब्युशन आज केला. आज किती बरं वाटलं पण हे कॉन्ट्रीब्युशन आहे. तू एवढं असं पण मोबाईल पद्धतीने बोललास की सपोर्ट करा हे ऐकून मला माझं मन भरून आलं. मी आता ते माझ्या गॉगलमुळे दिसणार नाही. नको तू पण नको बाबू पाच नाही मन माझा आत येते मनाचा गॉगल बरोबर नको. बाय द वे याचं नाव प्रतीक पंचाल याला गोव्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. माझ्या सारे ब्लॉग मध्ये बघितलं असेल, सारे ब्लॉग मध्ये बघितलं असेल. आज याचं नामकरण आम्ही वेगळं केलंय आजच्या ब्लॉग साठी. प्रतीक भाऊ, प्रतीक भाऊ बत्ता खाऊ.
आजच्या ब्लॉग मध्ये असे कंटेंट देऊन खूप फेमस होणार तू. जादू की जप्पी घे. फालतू कॉमेंट्री देतोय तू. बरं का चालू पाय कसा करतो पाय. आपण ब्लॉग बघतो ना माझे. तू बघितलंय का असं पाय करतो मी. जमतं तुला व्हिडिओ यूट्यूब बघतो वाटतं. अल्टवालाजी बघत असेल खरं ना यार. बाय करते का अपने को हाय के टाइम पे. बाय के टाइम पे तो दोन शब्द प्रतीक भाऊ बत्ता खाऊ यांच्याकडून आवडत मला. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. इट वॉज अ ओके ओके ब्लॉग टुडे. आमचा मूड नसताना आम्ही आलेलो आहे पण दॅट इज फाईन. ते तरी चालतं कॉन्टेंट देण्यासाठी. एखादा ब्लॉग खराब होऊन जातो हे पण तुम्ही थोडंसं समजून घ्या. अंधार होत आला आहे आता फिल्टरमुळे जास्त दिसतोय. फिल्टरमुळे जास्त दिसतोय तर निघतोय आम्ही. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. ब्लॉग आवडला असेल तर लाईक द्या. नसेल आवडलं तर डिसलाईक द्या. आणि इम्प्रूव्हमेंट काय असेल